मुंबईनं विदर्भाविरुद्धच्या रणजी करंडक फायनलवर दुसऱ्याच दिवशी आपली पकड घट्ट केली या सामन्यात मुंबईनं दुसऱ्या दिवस अखेर दुसऱ्या डावात दोन बाद एकशे एक्केचाळीस धावांची मजल मारली त्यामुळे या सामन्यात मुंबईची एकूण आघाडी दोनशे साठ धावांची झाली वानखेडे स्टेडियमवरच्या या सामन्यात दुसऱ्या दिवसाचा था खेळ थांबला त्यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणे अठ्ठावन्न आणि अष्टपैलू मुशीर खान एकावन्न धावांवर खेळत होता त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी एकशे सात धावांची अभेद्य भागीदारी रसले अजिंक्यने एकशे नऊ चेंडूंमधली नाबाज अठ्ठावन्न धावांची खेळी चार चौकार आणि एका षट षटकारानं सजवली मुंबईच्या कर्णधाराचं यंदाच्या रणजी मोसमातलं हे केवळ दुसरं अर्धशतक ठरलं मुशीर खानचे एकशे पस्तीस चेंडूंमधल्या नाबाद एक्कावन्न धावांच्या खेळीला तीन चौकारांचा साथ होता त्याआधी मुंबईनं विदर्भाला अवघ्या एकशे पाच धावात गुंडाळून पहिल्या डावात एकशे एकोणीस धावांची मोठी आघाडी घेतली मुंबईकडून धवल कुलकर्णी शम्स मुलानी आणि तनुष कोटी प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट